हजार करा सुनो सर। गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या बुद्धिमत्ता या तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बुद्धिमत्ता हा जो काही घटक आहे या घटकातील कूट प्रश्न हा जो काही घटक आहे या घटकातील कोडे हा जो काही उपघटक आहे हा आपण इथे अभ्यास करतो. विद्यार्थी मित्रांनो, कूट प्रश्न हा जो काही घटक आहे बुद्धिमत्ता या विषयाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा हा घटक आहे आणि या घटकातील कोडे हा आपण उपघटक पाहणार आहोत. तसं जर पाहिलं तर कूट प्रश्न हा जो काही घटक आहे या घटकावरती 16% भारांश देण्यात आलेला आहे. त्यातील आपण कोडे हा महत्वपूर्ण घटक या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी जर विचार जर केला तर साधारणपणे परीक्षेमध्ये 2 प्रश्न हमखास कोडे या उपघटकावर विचारले जातात, म्हणजे 4 मार्क या ठिकाणी हमखास तुम्हाला मिळतात. आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता ही आपली आवृत्ती आहे असं समजायचं. प्रत्येकाने काय करायचंय की वही आणि पेन सोबत घ्यायचंय आणि चौकोन वगैरे आल्यानंतर त्यामध्ये जे काही अंक येतात ते अंक तिथे लिहायचे, संख्या लिहायच्या आणि उदाहरण सोडवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. आता कोडे हा जो काही उपघटक आहे यासाठी नेमकी तुम्हाला काय करायचं आहे, तर साधारणपणे पाहिलं तर या उपघटकातील प्रश्नांमध्ये एका चौकसामध्ये 8 संख्या आणि 1 प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ते आता आपण प्रथम बघूया, उजळणी घेऊया. संख्यांमध्ये असलेला विशिष्ट नियम शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी काही संख्या आहे ती आपल्याला ओळखायची असते. काही वेळा वर्तुळ, त्रिकोण, चौकोन अशा आकृत्यांच्या आत आणि बाहेर संख्यांची मांडणी केलेली असते आणि या संख्यांमधील गणिती संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी काही संख्या आहे ही संख्या तुम्हाला अजून ओळखायची असते. त्यासाठी नेमकी काय काय तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे, तर 1 ते 20 संख्यांचे वर्ग, त्यानंतर 1 ते 10 संख्यांचे घन, त्याचबरोबर 1 ते 30 संख्यांचे पाढे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे. यावर काही उदाहरणं येणार आहे ते तुमच्या लक्षात येईल चालू चालू. त्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या गुणसंख्या तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला नाट्याच्या यादीत यायचं आहे, त्याही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर उत्तर शोधण्यासाठी 14 ज्या संख्या आहे या संख्यांचा क्रम पुढील प्रमाणे लावून ठेवायचा आहे किंवा करायचा आहे आपल्याला. आडव्या ओळीतील क्रम, उभ्या स्तंभातील क्रम, कर्णाच्या किंवा तिरप्या दिशेने क्रम आणि चढता उतरता क्रम. याशिवाय संख्यांची बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन अशा निरनिराळ्या कसोट्या लावून तुम्हाला कोणत्या नियमानुसार संख्या लिहिल्या आहेत हे प्रथम पाहावं लागणार आहे, शोधून काढावं लागणार आहे आणि तो नियम लावून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी काही संख्या आहे ही संख्या तुम्हाला इथे शोधावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने कोडे हा जो काही उपघटक आहे याच्या दृष्टीने तुम्हाला ही तयारी करावी लागणार आहे. आता आपण यावर आधारित काही उदाहरणे सोडवणार आहोत. तुम्ही वही आणि पेन सोबत ठेवायचं आहे, अशा पद्धतीने पटकन चौकोन काढायचा आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या याच्या काही संख्या आहेत या संख्या लिहायच्या. आता येथे आपण पाहूया 130, 520, 10, 68, 2, 30, 150, 225. आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला इथे शोधायची आहे. येथे जर पाहिलं तर 520, 2, 350 आडव्या जर स्तंभाचा विचार जर केला, बेरीज वगैरे काही जुळते का, नाही. 10, 68, 222 तेथे नाही. तर अशा वेळेस याच्या संख्या आहेत या संख्यांचं निरीक्षण आणि मग आता सुरुवातीलाच लक्षात आलं होतं किंवा आपण एक टीप दिली की घन संख्या लक्षात ठेवायची. आता 130 ही घन संख्येच्या अगदी जवळची संख्या आहे. तुम्हाला माहित आहे की 5 चा घन 125 अधिक 5 130. त्यानंतर 520 च्या बाबतीत जर विचार जर केला तर 8 चा घन 512 अधिक 8 520. त्यानंतर 10 च्या बाबतीत 2 चा घन 8 8 अधिक 2 10 म्हणजे घन संख्या मध्ये 30 संख्या मिळवलेली आहे. कोणत्या संख्येचा घन आहे ती?
68 च्या बाबतीत विचार जर केला तर 4 चा घन 64 64 4 68 येथे झालेला आहे. 3 च्या बाबतीत जर विचार जर केला तर 3 चा घन 27 अधिक 3 30 350 7 चा घन 343 अधिक 7 बरोबर 350 222 च्या बाबतीत येथे जर विचार जर केला तर 6 चा घन 216 अधिक 6 त्या ठिकाणी होता 222. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी जर विचार जर केला तर घन संख्या अधिक 30 संख्या. बऱ्याच वेळा काय होईल की पर्याय तुम्ही पाहता तुम्हाला त्या ठिकाणी नेमकी कोणतं सूत्र किंवा या संख्या कशा आलेल्या आहेत ती माहिती होईल. आणि काही गैरमध्ये काय होईल की 10 चा घन 1000 1000 अधिक 10 त्या ठिकाणी 1010 पर्याय क्रमांक 2 मांडून तुम्ही मोकळे होताल. तसं पाहिलं तर ते याच्यात बसतंय. परंतु येथे 729 ही घन संख्या आलेली आहे त्यामुळे तिचा संबंध तुटलेला आहे. त्यानंतर 813 ही घन संख्यांच्या जवळची संख्या नाही. आता 738 च्या बाबतीत जर येथे विचार जर केला आता येथे 1 चा घन 1 अधिक 1 2 ही संख्या इथे आलेली आहे. मग आता पुढचा जर विचार जर केला तर या सगळ्या जर पाहिल्या तर 1 चा घन आलेला आहे 2 चा 3 चा 4 5 6 7 8 म्हणजे क्रमाने संख्यांचा घन दिलेला आहे. म्हणजे पुढची येणारी जी संख्या आहे ती 9 9 चा घन 729 729 अधिक 9 738 त्या ठिकाणी होता. म्हणजे कधी कधी घाई गडबडीमध्ये पर्याय क्रमांक 2 मांडताना तुम्हाला सर्व येत असतं तर चुकवण्यासाठी असे पर्याय दिलेले असतात. म्हणजे योग्य सूत्र वापरायचे उत्तरापर्यंत जायचे घाई गडबड करायची नाही आणि अचूक उत्तर त्या ठिकाणी तुम्ही काढायला काढायचं आहे गोंधळ करायचा नाही. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 34 144 12 त्यानंतर प्रश्नचिन्ह आहे 225 15 42 64 8. आता येथे जर पाहिलं तर उभा जो स्तंभ आहे मधला तेथे 144 225 64 या सर्व वर्ग संख्या आहेत. 12 144 125 15 225 8 64 या आहे. परंतु आपल्याला येथे मात्र प्रश्नचिन्ह दिलेले नाही. प्रश्नचिन्ह येथे आहे. याचा नेमकी काय संबंध आहे. आता 12 34 आणि 144 यांचा काय संबंध आहे तो आपल्याला प्रथम येथे शोधावा लागणार आहे. आता येथे 34 मध्ये जी संख्या आहे त्यामध्ये 2 अंक आहे 3 आणि 4 यांचा गुणाकार आपण करूया 3 गुणिले 4 12 सर ऑप्शन 78 3 गुणिले 4 12 म्हणजे 12 गुणिले 12 144 त्या ठिकाणी होतात. तसंच आता 8 आणि 49 म्हणजे 4 गुणे 8 त्या ठिकाणी 8 गुणिले 8 64 तसंच आता आपल्याला इथे 15 आहे. मग येथे जी येणारी संख्या आहे येथे काय होईल 15 गुणिले 15 225 येथे 15 तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे म्हणून 15 च येणार. येथे आपल्याला विचार करावा लागणार आहे की 15 म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी असे 2 अंक घ्यायचे की त्यांचा गुणाकार 15 झाला पाहिजे. इथे जर सर 3 गुणिले 5 सर 3 नंबर 3 गुणिले 5 पवार सर त्यानंतर 3 गुणिले 4 ज्या पद्धतीने आपण हा संबंध शोधलेला आहे त्याच पद्धतीने 35 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 35 त्यामधील जे काही अंक आहेत 3 आणि 5 यांचा गुणाकार त्या ठिकाणी 15 येतोय म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. 5 4 प्रश्नचिन्ह 2 7 3 29 65 90 अशा पद्धतीने प्रश्न आहे. आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला येथे शोधायची. आता उभ्या स्तंभाचा विचार करायचा आहे 5 2 29 आता संख्या वाचन करताना तुमच्या लक्षातही आलेलं असेल कदाचित येथे 5 चा वर्ग 25 2 चा वर्ग 4 यांची जर बेरीज केली 25 आणि 4 29 आपल्याला येथे मिळालेले आहे. त्यानंतर तसंच 4 चा वर्ग 16 7 चा वर्ग 49 यांची जर बेरीज केली
तर ती 65 आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे अशाच पद्धतीने आता आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची आहे, ती 90. मग आता इथे 3 चा वर्ग 9 होतोय. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी जी संख्या असेल त्या संख्येचा वर्ग 81 असायला हवा. म्हणजे 81 अधिक 9 होत होत, 81 चा वर्ग 9 आहे 9. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी जी संख्या असेल ती संख्या असणार आहे 9 पर्याय क्रमांक 3. म्हणजे 9 चा वर्ग 81, त्यानंतर 3 चा वर्ग 9, आणि अशा पद्धतीने आपल्याला हे 90 मिळतात. तर प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या असेल 9. तर असा सुद्धा नियम लक्षात ठेवायचा आहे. आता येथे 7, 12, 18, 21, 42 प्रश्नचिन्ह 6, 7, 8 अशा पद्धतीच्या संख्या दिलेल्या आहेत. आता येथे 7, 21, 6 याचा येथे आपण प्रथम विचार करूया. आता येथे काय गणिती संबंध किंवा काय सूत्र वापरले ते असं आपण येथे पाहूया. येथे 7 आणि 6 यांचा जर आपण गुणाकार त्या ठिकाणी केला, 7 गुणिले 6 42 होतात, आणि 42 भागिले 2 केले की आपल्याला मिळालेले आहेत 21. तसंच आता 12 आणि 7 च्या बाबतीत उदयकार 12 गुणिले 7 होतात 84, आणि 84 भागिले 2 42. तसंच 18 गुणिले 8 हे सुद्धा आता आपल्याला इथे गुणाकार करून बघूया. 18 गुणिले 8 होतात 144, 144 भागिले 2 72. तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 8, 24, 4, 7, 20, 9 प्रश्नचिन्ह 5. आता येथे नेमकी कोणता गणिती संबंध आलेला आहे तो आपल्याला येथे शोधायचा आहे. आता येथे 8, 24, 4 चा जर विचार जर केला तर येथे कडेचे जे 2 अंक आहेत 8 आणि 4 यांची जर बेरीज केली 8 अधिक 4 12, 12 च्या दुप्पट 24 आलेले आपल्याला येथे दिसते. त्यानंतर 20 च्या बाबतीत होतोय का 7 अधिक 3 10 10 ची दुप्पट 20 येथे मिळालेली आहे. म्हणजेच तशाच पद्धतीने आपल्याला 8 अधिक 4 12 ची दुप्पट 24, 7 अधिक 3 10 10 ची दुप्पट 20 त्याच पद्धतीने आता येथे 9 अधिक 5 14 आणि 14 गुणिले 2 होतात 28. पर्याय क्रमांक 4 म्हणजे हे वेगवेगळे सूत्र येथे वापरलेले आहेत, हे तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत की जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न आला तर सहजरित्या सोडवता येईल. 31, 43, 67, 53, 37, 41, 61, 47 प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. मग आता नेमकी आडवा ओळीतील संबंध, त्यानंतर उभ्या स्तंभातील संबंध आता येथे शोधून पाहूया. जर पाहिला तर बेरीज वजा बाकी किंवा गुणाकार जमत नाही तर अशा वेळेस काय करायचंय की आपण जो नियम सुरुवातीला पाहिलेला आहे उपयुक्त टिपामध्ये, तर अशा संख्या आल्यानंतर किंवा या वाचल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलेलं असेल, आपण टीप काय दिली की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. संख्यांचं वाचन केल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की अरे या तर सर्व मूळ संख्या आहे. मग आता येथे सर्व मूळ संख्या आलेल्या आहेत आणि आता पर्यायामध्ये आपल्याला मूळ संख्या शोधायची आहे, त्यामध्ये काही असतील. पण आता काय करायचंय की सर्वात प्रथम या ज्या संख्या आहेत या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने मांडून घेऊया. 31, 37, 43, 44, 47, 61, 62. आता येथे या संख्या आपण मूळ संख्या चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत. मांडल्यानंतर लक्षात येते की 31 नंतर येणारी मूळ संख्या 37, 37 नंतर 41, 41 नंतर 43, म्हणजे क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या येथे आहेत. त्यानंतर 43, 47, 47 नंतर येणारी मूळ संख्या 53 आणि 53 नंतर येणारी मूळ संख्या 59 आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे आणि 59 नंतर 61, 61 नंतर 67. तर अशा पद्धतीने या मूळ संख्यांचा चढता क्रम मांडून आपल्या लक्षात आलं की सगळ्या ज्या काही मूळ संख्या आहेत त्या सलग आलेल्या आहेत आणि तशाच पद्धतीने 53 नंतर येणाऱ्या मूळ संख्या 59. 72, 32, 56, 48 प्रश्नचिन्ह 16, 24, 64, 40 आता या ठिकाणी आपल्याला नेमकी काय संबंध आलेला आहे गणिती संबंध तो आपल्याला येथे शोधायचा आहे. आता 72, 32, 56 किंवा 72, 48
याच्यामध्ये जे संख्या आलेल्या आहेत, मागास जसं आपण मूळ संख्येच्या बाबतीत चढत्या क्रमाने लावलेल्या होत्या तशाच पद्धतीने या जर संख्याचा संबंध पाहिला तर तो जमतोय का तो पाहूया. आता या संख्या आपण चढत्या क्रमाने मांडूया. 16, 24, 32, 40, 41, 56, 64, 72 आता 1 ते 30 संख्यांचे पाढे लक्षात ठेवावेत अशी उपयुक्त टीप होती. म्हणजे तुम्हाला पाढे जे आहेत हे किती महत्वाचे आहेत हे लक्षात आलं असेल तर हे सर्व 16, 24, 32, 40, 8 पाढ्यातील संख्या आहेत आणि क्रमाने आलेल्या आहेत. मग आता 72 नंतर येणारी 8, 10, 80 पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. 6, 2, 40, 3, 1, 10, 4, 5 प्रश्नचिन्ह. आता इथे जर पाहिलं तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या तुम्हाला येथे अचूक ओळखायची आहे. 6, 2, 40 नेमकी काय संबंध येतो तो पाहायचा आहे. वर्ग संख्यांशी संबंधित आहे का तो प्रथम आपण पाहूया. 6 चा वर्ग 36, 2 चा वर्ग 4, 36 अधिक 4, 40 येथे मिळालेले आहे. मिळतात का? मिळालेले आहे. 36 अधिक 4, 40. तसंच 3 चा वर्ग 9, 1 चा वर्ग 1, 9 अधिक 1 = 10. त्याच पद्धतीने आता 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25 = 41 पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 8, 6, 4, 2, 10 प्रश्नचिन्ह. 14, 6, 10 आता अशा पद्धतीने या ठिकाणी जर विचार जर केला तर 6 अंक 2 वेळेस आलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे आता हे जे संख्या आलेल्या आहेत यांच्यामध्ये नेमकी कोणता गणिती संबंध आहे तो आता आपल्याला इथे शोधायचा आहे. आता इथे ज्या संख्या आहेत त्या आता आपण क्रमाने मांडून पाहूया. 2, 4, 6 त्यानंतर 6, 2 आलेल्या आहे. 6, 8, 10 त्यानंतर 10 पण 2 आलेले आहे. मग 10 आणि 14 2, 4, 6 म्हणजे 2, 2 फरक आहे. 6, 8, 10 तसं 10 नंतर येणारी संख्या 12, 10, 12, 14 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला मांडणी करावी लागणार नाही, त्याच वेळेस तुम्हाला अचूक उत्तरापर्यंत जाता येईल. या इथे वेगवेगळ्या ट्रिक्स असतील, तुटत्या असतील, त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर 48, 15, 12, 66, 6, 8 प्रश्नचिन्ह आहे. 2 आणि 11 यामध्ये नेमकी काय गणिती संबंध आलेला आहे तो आता इथे तुम्हाला शोधावा लागणार आहे. आता इथे जर पाहिलं तर 11 गुणिले 6 = 66 येथे मिळालेले आहे. त्यानंतर 8 गुणिले 6 = 48 आहेत. आता 12 गुणिले 6 = 72 पर्यायामध्ये नाही आहे. समजा तो प्रश्न सोडून घ्या. 6 गुणिले 2 = 12 मात्र आलेले आहे. मग तशाच पद्धतीने आता 15 गुणिले 6 किंवा 6 गुणिले 15 = 90 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. म्हणजे इथे एक वेगळी कृती येथे तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या दृष्टीने किंवा वेगवेगळ्या कृत्या तुम्हाला वापरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या जी आहे ती अचूक ओळखायची आहे. वर्ग घड वगैरे मूळ संख्या हे सर्व ज्या कसोट्या आहेत त्या तुम्हाला तिथे लावाव्या लागणार आहेत आणि योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं तुम्हाला आहे. कारण 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. 2, 8, 5, 7, 3, 9, 3 प्रश्नचिन्ह 4 आता इथे 2, 7, 3 नेमकी काय संबंध आहे तो आता इथे आपण पाहूया. आता 5 वजा 2 आता हे जे आहे 2 आणि 5 आता मधल्या संख्येचा इथे विचार करायचा आहे. मग 5 वजा 2 = 3 मग 3 आणि 8 चा संबंध लगेच तुमच्या लक्षात येईल. 3 चा वर्ग 9, 9 वजा 1 = 8 झालेले आहे. तसंच 9 वजा 7 = 2 2 चा वर्ग 4, 4 वजा 1 = 3 त्यानंतर 4 वजा 3 = 1 1 चा वर्ग 1, 1 वजा 1 = 0 प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे 0 पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. 23, 11, 31, 41, 47, 2, 5, 17 प्रश्नचिन्ह.
संख्या वाचले वाचले तुमच्या लक्षात आलं असेल की या सर्व संख्या ज्या आहेत या मूळ संख्या आहेत. मग आता मागे ज्या पद्धतीने आपण सरसाप्रमाणे त्या मांडलेले होते तोच क्रम इथे लावूया. दोन पाच सात अकरा त्यानंतर सतरा तेवीस एकतीस एक्केचाळीस सत्तेचाळीस आणि या ठिकाणी एकोणसाठ. समजा आता आपल्याला येणार नाही. आता दोन पाच अकरा यामध्ये तीन ही मूळ संख्या वगळलेली आहे म्हणजे एकाड एक मूळ संख्या आलेली. पाच नंतर सात वगळून अकरा, अकरा नंतर तेरा वगळून सतरा, सतरा नंतर एकोणीस वगळले तेवीस, तेवीस नंतर एकोणतीस वगळून एकतीस, एकतीस नंतर त्या ठिकाणी सदोतीस वगळून एक्केचाळीस, त्यानंतर त्रेचाळीस वगळून सत्तेचाळीस, सत्तेचाळीस नंतर त्या ठिकाणी येणाऱ्या मूळ संख्या त्रेपन्न वगळून पुढची संख्या मूळ संख्या घ्यायची आहे आपल्याला एकोणसाठ पर्याय क्रमांक एक. तर अशा पद्धतीने ही कृती येथे वापरलेली आहे. अठ्ठावन्न बावीस ऐंशी पस्तीस वीस पंचावन्न त्रेचाळीस बारा प्रश्नचिन्ह. आता असे जर उदाहरण आले तर तुमचं काही सेकंदामध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. अठ्ठावन्न अधिक बावन्न जर केले तर ऐंशी होतात. त्यानंतर इथे बघूया तसंच खाली झाले काय पस्तीस अधिक वीस पंचावन्न झालेला आहे. त्याच पद्धतीने आता आपल्याला त्रेचाळीस अधिक बारा किती होतात पंचावन्न त्या ठिकाणी मिळतात. म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे. चार दोन सहा तीन पाच एक त्रेचाळीस एकशे एकोणतीस प्रश्न चिन्ह. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न इथे आहे. आता इथे नेमकी काय गणिती संबंध आहे तो आपल्याला इथे शोधायचा आहे. आता चार तीन त्रेचाळीस काय नेमकी संबंध आहे इथे जर पाहिलं तर चारचा वर्ग सोळा आणि तीनचा घन सत्तावीस मिळवलेला आहे आणि त्यांची बेरीज झालेली आहे त्रेचाळीस. तसंच दोन पाच एकशे एकोणतीसच्या बाबतीत तसंच आहे का दोनचा वर्ग चार आणि पाचचा घन एकशे पंचवीस एकशे एकोणतीस आलेले आहे. त्याच पद्धतीने मग सहाचा वर्ग छत्तीस एकचा घन एक छत्तीस अधिक एक बरोबर सदोतीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे. म्हणजे इथे पहिला जी काही उभा स्तंभ आहे त्यामध्ये किंवा आडव्या स्तंभाचा विचार जर केला तर इथे वर्ग घेतलाय घन घेतलाय आणि मग पुढच्या स्तंभातील किंवा चौकोनातील संख्या आपल्याला इथे मिळालेली आहे. म्हणजे इथे हे सूत्र किंवा हे गणिती सूत्र इथे वापरलेलं आपल्याला दिसतंय आणि हे सरावाने तुम्हाला साध्य होणार आहे. जास्तीत जास्त उदाहरणे जी आहेत ते तुम्ही सोडवायची आहेत. पाच चार अठरा सात दोन बारा आठ तीन प्रश्न चिन्ह. आता इथे पाच चार अठरा आता इथे कोणतं सूत्र वापरलं किंवा सात दोन बारा वाचल्यानंतरच लक्ष द्यायला हवं. आता पाच चार अठराच्या बाबतीत जर पाहिलं तर पाच गुणिले चार वीस, वीस वजा दोन अठरा झालेले आहे. तसंच सात गुणिले दोन चौदा, चौदा वजा दोन बारा म्हणजे लगेच लक्षात येत आहे सात गुणिले हा. तसंच आपल्याला आठ गुणिले तीन वजा दोन आठ ते चोवीस, चोवीस वजा दोन बावीस पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे. संख्या जर वाचल्या तर लगेच तुमच्या ते लक्षात येईल की कोणती कृती येथे वापरलेली आहे. तीन सात पाच सोळा नऊ छत्तीस बारा एकवीस प्रश्नचिन्ह. येथे जर पाहिलं तर सोळा नऊ छत्तीस या सर्व वर्ग संख्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आता इथे तीन सोळा बारा काय संबंध आहे. आता इथे सोळा ही वर्ग संख्या आहे कशाची आहे तर चारची आहे. आता सोळाचा वर्ग मूळ चार म्हणून तीन गुणिले चार बारा या ठिकाणी मिळालेले आहे. तसंच नऊचा वर्ग मूळ तीन सात त्रिक एकवीस असा गणिती संबंध इथे मिळालेला आहे. आणि मग आपल्याला पुढचं जे उत्तर आहे ते सहज आता आपण इथे काढणार आहोत. सात गुणिले तीन एकवीस तसंच मग पाच गुणिले छत्तीसचा वर्ग मूळ आहे सहा पाच गुणिले सहा बरोबर तीस पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. चार अठ्ठावीस ऐंशी छत्तीस प्रश्नचिन्ह सहा एक्क्याऐंशी दहा बत्तीस. आता नेमकी काय गणिती संबंध आलेला आहे तो आपल्याला इथे शोधावा लागणार आहे.
तर सर्वात प्रथम या ज्या काही संख्या आहेत 4 36 81 4 28 86 काय गणिती संबंध आहे तो सर्वात प्रथम पडताळून पाहायचा आहे. तुम्ही कसं काम करत आहात उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण आपल्याला या 1 तासामध्ये जास्तीत जास्त कसे उत्तर तुमचे होतील या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. तुम्ही उत्तर त्या ठिकाणी काढायचे आहे. आता इथे नेमकी काय सूत्र वापरलेले ते आता आपण बघूया. सगळ्या संख्या आता आपण मांडून घेऊया 4 7 10 प्रमाणे मांडलेल्या आहेत. ज्यावेळेस आता गणिती संबंध मिळत नाही ना त्या संख्या व्यवस्थित मांडून घ्यायच्या. आता आपण 4 7 10 अशा पद्धतीने मांडलेल्या आहेत 4 7 10 त्यानंतर 28 32 36 28 32 36 पुढे जर पाहिलं तर 81 86. आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आता तुम्हाला लगेच काढता येईल. 4 अधिक 3 7 7 अधिक 3 10 28 संख्या 32 32 संख्या 36 तसंच इथं 81 अधिक 5 86 आलेले आणि मग आपल्याला 86 अधिक 5 91 या ठिकाणी मिळणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. 9 3 4 42 24 30 5 प्रश्नचिन्ह 6. आता या ठिकाणी नेमकी कोणता संबंध आलेला आहे तो आता आपण येथे पाहूया. 9 3 4 42 24 30 आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला येथे शोधायची आहे. येथे सूत्र काय वापरले लक्षात घ्यायचंय. 9 अधिक 5 यांची बेरीज केली आणि गुणिले 3 मग 42 आपल्याला येथे मिळालेली आहे. 9 अधिक 5 14 14 गुणिले 3 42 तसंच शेवटच्या रांगाने जाऊया. शेवटच्या मध्ये 4 अधिक 6 कंसामध्ये गुणिले 3 4 अधिक 6 10 10 गुणिले 3 30 तसंच मग आता आपल्याला 3 अधिक किती करावे लागतील तर 3 अधिक 5 8 8 गुणिले 3 24 म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या असेल ती असणार आहे 5. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. 8 1 3 12 2 1 2 3 प्रश्नचिन्ह अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. 8 1 3 12 2 1 2 3 आणि प्रश्नचिन्ह. आता नेमके काय संबंध आहे तो आता आपण इथे मांडणार आहोत. तर याचा गुणाकार करून पाहूया. 8 1 आणि 3 म्हणजे आता आपण बेरीज वजाबाकी गुणाकार हे सगळ्या कृत्य इथे वापरायचे आहे. 8 गुणिले 1 गुणिले 3 याचा गुणाकार आपल्याला मिळालेला आहे 24. 8 1 8 आणि 8 3 24 तसंच 12 गुणिले 2 गुणिले 1 12 गुणिले 24 24 एकदम 24 मग 2 गुणिले 3 6 आणि 6 गुणिले किती 24 होतात तर 6 गुणिले 4 24 होतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर. 11 416 749 525 625 864 39 6 36 प्रश्नचिन्ह संख्या वाचल्या असल्या लगेच तुमच्या लक्षात आलं असणार आहे. सोपं उदाहरण आहे. इथे जी संख्या आलेली आहे इथे 1 चा वर्ग 1 आलेला आहे, 4 चा वर्ग 16, 7 चा वर्ग 49, 2 चा वर्ग 4, 5 चा वर्ग 35, 8 चा 64, 3 चा वर्ग 9, 6 चा वर्ग 36 पर्याय होते जाऊया. इथे 9 चा वर्ग जर पाहिलं तर 81 इथे 90 आलेले आहे त्यामुळे सोडून द्यायचे. 10 चा वर्ग 100 जर पाहिलं तर तिथे नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र 9 आणि तिथे 9 चा वर्ग समोर दिलेला आहे किंवा पुढे आलेला आहे 81. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आता इथे वेगळ्या पद्धतीचा लहान प्रश्न आहे. 54 16 70 28 प्रश्नचिन्ह. आता येथे जर सहज कसं दिलं 54 अधिक 16 जर केले तर 6 4 10 70 मिळालेले आहे. परंतु आता येथे मिळतात का पाहूया. 8 अधिक 6 14 6 1 44 संबंध 44 इथे येतात म्हणजे हा गणिती संबंध किंवा ही कृती येथे वापरून चालला नाही. आता या 16 54 70 यांचा काय संबंध आहे तो आपल्याला इथे शोधावा लागतो. आता 54 मध्ये ज्या कोण संख्या आहेत ही जी संख्या आहेत ना अंक थोडक्यात 54 ही जी संख्या आहे त्यामध्ये 2 अंक आहे 5 आणि 4 यांची बेरीज करूया. 5 आणि 4 9 होतात. त्यानंतर 7
70 मध्ये 7 आणि 0 हे दोन अंक आहेत त्यांची बेरीज करूया 7 अधिक 0 बरोबर 7 आता यांची बेरीज जर केली 9 अधिक 7 जी बेरीज झालेली आहे ती आपल्याला बेरीज मध्ये मिळालेली आहे 9 अधिक 7 16 मग तसंच इथे 28 चा जर विचार जर केला तर त्यामध्ये दोन अंक 2 अधिक 8 10 मग आता 10 अधिक 6 केले की 16 आपल्याला मिळणार आहे म्हणजे पर्यायामध्ये अशी संख्या आपल्याला शोधायची आहे की त्या संख्येतील अंकांची बेरीज 6 यायला हवी 80 च्या बाबतीत नाही होत 8 येते 5 आणि 3 8 53 मध्ये त्यानंतर 3 मध्ये जर पाहिलं तर 61 6 आणि 7 पर्याय क्रमांक 4 33 हे आपलं अचूक उत्तर आहे त्यातील अंकांची बेरीज 6 आपल्याला मिळते आणि आपलं मधली जी संख्या आहे ती आपल्याला इथे 16 ते बेरीज केल्यानंतर मिळते तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आता इथे 5 4 9 20 3 8 11 24 9 4 13 प्रश्नचिन्ह पाचल्यावर लक्षात येते 5 अधिक 4 9 आलेले आहे 5 24 3 अधिक 8 11 3 8 24 9 4 13 आणि मग 9 4 36 पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे आता इथे वर्तुळामध्ये संख्या दिलेल्या आहेत आता इथे याच्या वर्तुळामध्ये ज्या काही आहेत संख्या दिलेल्या आहेत आता इथे जर पाहिलं 31 19 50 बेरीज झाली 43 7 50 झाली 37 13 50 होते 35 अधिक 15 50 परंतु पर्यायामध्ये 15 संख्या नाही येथे जी मध्ये जी संख्या दिलेली आहे 14 या संख्येशी ती निगडीत आहे मग आता नेमकी काय संबंध आहे तो आपण येथे पाहणार आहोत आता 31 आणि 19 यामध्ये जर विचार जर केला तर 31 आणि 19 31 मध्ये दोन अंक 3 आणि 1 त्यांची बेरीज करूया 3 अधिक 1 4 त्यानंतर 19 मध्ये 1 अधिक 9 10 10 4 14 इथे आपल्याला मिळालेले आहे त्यानंतर 37 3 अधिक 7 10 13 1 अधिक 3 4 10 अधिक 4 14 त्यानंतर 43 आणि 7 4 अधिक 3 7 7 7 14 आता इथे 35 3 अधिक 5 8 पुढची संख्या अशी आपल्याला शोधायची आहे की त्यांची बेरीज प्रश्नचिन्हाच्या येणारी जी संख्या आहे त्याची बेरीज 6 येते असायला हवी मग आता जर पाहिले 5 आणि 4 9 होते 5 आणि 2 7 9 2 11 24 ही संख्या आपल्याला येते घ्यावी लागणार आहे त्यावेळेस आपल्याला ही जी आहे वर्तुळातील संख्या चौथा आहे ती मिळणार आहे तर अशा पद्धतीने हा गणिती संबंध जो आहे तो तुम्हाला इथे लक्षात घ्यावा लागणार आहे त्यानंतर अंशाई पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आता 48 120 80 प्रश्नचिन्ह आहे 65 145 80 प्रश्नचिन्ह दिलेला आहे आता 48 120 वर्ग संख्यांच्या जवळच्या संख्या आहे वर्ग संख्या वजा 1 हे या ठिकाणी वापरलेले आहे 18 चा वर्ग 121 वजा 1 120 7 चा वर्ग 49 वजा 1 48 त्यानंतर 65 आणि 145 मध्ये जर पाहिलं तर वर्ग संख्या अधिक 1 8 चा वर्ग 64 64 अधिक 1 65 12 चा वर्ग 146 146 अधिक 1 145 येथे जर पाहिलं तर 9 चा वर्ग 81 वजा 1 80 म्हणजे आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या असेल ती वर्ग संख्या वजा 1 अशी असायला हवी 25 इतर त्या ठिकाणी वर्ग संख्या त्यामुळे ती बा त्यानंतर 26 जर पाहिलं तर वर्ग संख्या अधिक 1 5 चा वर्ग 25 अधिक 1 26 त्यानंतर 24 ही संख्या जर पाहिली तर वर्ग संख्या वजा 1 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 24 ही संख्या एक पर्याय क्रमांक 3 98 53 208 62 प्रश्नचिन्ह 10 4 हा प्रश्न प्रत्येकाने सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे लवकरात लवकर बघूया मी सांगण्याच्या अगोदर तुमचं उत्तर येतंय का कारण आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे आहेत त्या दृष्टीने मी आता उत्तर सांगायला सुरुवात करणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्ही सुद्धा हे जे उत्तर आहे ते उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे मी सांगत असतानाच तुमचं उत्तर माझ्या बरोबर चाललं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा सहभाग नोंदवायचा आहे तर आता इथे 98 85 गडबडून जायचं नाही कुठला ना कुठला गणिती संबंध असणार आहे हे प्रथम लक्षात ठेवायचं आहे आता इथे
तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की घन संख्या ही तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. आता घन संख्यांशी निगडीत हा प्रश्न आहे. आता इथे पाचचा घन जर पाहिलं तर तो 125 आणि तीनचा घन येतोय 27. यांची वजाबाकी केली की आपल्याला 98 मिळतात. ते पैसे मिळतात 125 वजा 27 बरोबर. त्याच पद्धतीने मग सहाचा घन 216 2 8 216 वजा 8 बरोबर 208. त्याच पद्धतीने 10 4 प्रश्नचिन्ह मग 10 चा त्या ठिकाणी घन आहे 1004 चा घन आहे 64. यांची वजाबाकी केल्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या 936 ही आपल्याला मिळालेली आहे. पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे. सोबतच्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल अशा पद्धतीने हे संपूर्ण आहे. ज्यावेळेस मध्य संख्या आणि बाहेरील संख्या असतात त्यावेळेस बाहेरील संख्यांचा आतील संख्येशी काय संबंध आहे तो प्रथम पडताळून पाहणं गरजेचं आहे. आता पहिल्या संपूर्णाचा विचार करूया. यामध्ये बाहेरील अंकांची बेरीज आपण करूया. 5 2 7 7 8 15 4 19 19 दुप्पट 38 येथे दिलेली आहे. त्यानंतर 17 अधिक 13 30 30 अधिक 18 41 9 50 50 दुप्पट 100 म्हणजे हा संबंध येथे आहे. त्याच पद्धतीने 1 अधिक 18 19 19 अधिक 10 29 29 अधिक 21 50 50 ची दुप्पट 100 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 100. असे सोपे सोपे प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये येतात. त्यानंतर आता त्रिकोण आहे. तिसऱ्या त्रिकोणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे. येथे 3 1 2 6 बेरीज जर केली 3 1 4 2 6 इथे आलेली आहे. पुढे आहे का ते पाहायचं आहे आपल्याला. 5 4 9 9 6 15 आलेली आहे. तसंच मग 7 2 9 9 अधिक 8 17. आता ज्यावेळेस असा प्रश्न येईल मोठमोठ्या संख्या येतील गडबडून जायचं आहे मोठ्या संख्या आली की समजून जायचं सोपं उदाहरण आहे ते कसं आता आपण येथे पाहणार आहोत. आता येथे 100 81 9 मध्ये तर 1093 49 64 81 790 गडबडायचं नाही. आता काय संबंध आहे 1093 या बाहेरील संख्यांचा. आता येथे 100 100 चं वर्गमूळ आहे 10 येथे 10 दिले. त्यानंतर 81 चं वर्गमूळ 9 त्यानंतर 9 चं वर्गमूळ 3 अशा पद्धतीने ही संख्या तयार झालेली आहे 1093. त्यानंतर पुढे जाऊया. इथे जर पाहिला तर 49 चं वर्गमूळ 7 64 चं वर्गमूळ 8 81 चं वर्गमूळ 9 त्यानंतर 16 चं वर्गमूळ 4 25 चं वर्गमूळ 5 36 चं 7 त्याच पद्धतीने आता 1 1 चं वर्गमूळ 1च येणार आहे. त्यानंतर 16 चं वर्गमूळ 4 आणि 169 चं वर्गमूळ 13 म्हणजे 1413 ही संख्या आपल्याला येथे मिळणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. थोडस वेगळा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. 3 7 4 47 1 6 3 35 2 4 5 38 6 5 9 प्रश्न चिन्ह. आता येथे ही जी काही संख्या येते तुमच्या समोर दिसते किंवा इथे आकृती आहे आता यांच्यामध्ये काय गणिती संबंध आहे. 3 7 4 यांचा जर विचार जर केला तर यांची बेरीज आपण करूया. 7 अधिक 3 10 10 4 14 14 आणि 47 यांच्यामध्ये काय संबंध आहे. 14 गुणिले 3 अधिक 5 14 गुणिले 3 अधिक 5 47 आपल्याला येथे मिळालेले आहे. तसंच पुढे आहे का ते आपल्याला पाहायचंय. तर 6 अधिक 1 7 7 3 10 10 गुणिले 3 अधिक 5 म्हणजे गुणिले 3 अधिक 5 हे सूत्र येथे वापरलेलं आपल्याला दिसतंय. पहिल्या दोन्ही तिसऱ्या याच्यामध्ये पण आहे का ते बघूया. 4 9 6 5 11 11 गुणिले 3 अधिक 5 11 3 अधिक 31 31 अधिक 5 38. तसंच आपल्याला 5 अधिक 6 11 11 9 20
20 गुणिले 3 अधिक 5 20 गुणिले 7 7 अधिक 5 65 पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. मागे प्रश्न आलेला होता तो समोरासमोर संख्यांचा इथे आपल्याला विचार करायचा आहे. 7 च्या अपोजिट संख्या आहे 47 विरुद्ध समजा. त्यानंतर 6 ची 34 5 ची 23 म्हणजे आता इथे 7 47 जर पाहिलं तर वर्ग संख्या वजा 2 7 चा वर्ग 49 49 वजा 2 47 6 चा वर्ग 36 36 वजा 2 34 त्याच पद्धतीने 5 चा वर्ग 25 25 वजा 2 23 आता 2 2 चा वर्ग 4 4 वजा 2 बरोबर 2 म्हणजे इथे आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. 10 4 3 त्रिकोणातील संख्या आहे 7 5 6 5 प्रश्न चिन्ह आहे 12 3 2 आणि 36 नेमकी काय संबंध आहे तो आपल्याला इथे शोधायचा आहे. बेरीज जर केली 10 3 13 4 17 17 आणि 60 कुठे जमतंय का नाही. आता आपण गुणाकार करून बघूया 10 4 आणि 3 पाहिल्यानंतर 10 गुणिले 4 गुणिले 3 होतात 120 120 भागिले 2 60 मिळतात. त्यानंतर तसंच 12 गुणिले 3 गुणिले 2 32 36 36 गुणिले 2 72 72 भागिले 2 36 तसंच आता 5 6 आणि 5 यांचा गुणाकार करूया 5 गुणिले 6 गुणिले 5 यांचा गुणाकार या ठिकाणी होतोय 150 150 भागिले 2 बरोबर 75 हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 1 2 3 6 4 2 3 24 20 20 6 आपल्याला मिळालेले पण पुढे आहे का 4 2 6 3 9 नाही त्यामुळे हा विचार इथे सोडून द्यायचा आहे. गुणाकार करून बघूया 3 1 3 3 2 6 होतंय 4 2 8 8 3 24 म्हणजे बाहेरील अंकांचा गुणाकार केला की आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी असणारी संख्या शोधता येणार आहे. 5 3 15 आणि 15 गुणिले 4 7 पर्याय क्रमांक 4 8 5 2 इथे आत्मवे त्रिकोण दिलेला आहे 32 7 3 4 30 6 1 9 34 त्यानंतर 5 3 प्रश्नचिन्ह आणि 24 आता इथे 32 नेमकी याच्या बाहेर संख्या आहे त्रिकोणातले जे आहेत ना 8 5 आणि 2 यांचा नेमकी काय संबंध आहे तो आपल्याला इथे शोधावा लागणार आहे. आता इथे आपल्याला 8 5 आणि 2 यांचा काय संबंध आहे तो आता आपल्याला इथे शोधायचा आहे. मग 15 गुणिले 2 अधिक 2 म्हणजे 8 9 5 13 2 15 ही बेरीज केलेली आहे. 8 5 आणि 2 8 2 10 5 15 15 गुणिले 2 अधिक 2 32 जे पण बेरीज केली त्यामध्ये गुणिले 2 आणि अधिक 2 वापरलेला आहे अशा पद्धतीने 32 तसंच मग 7 3 10 10 4 14 14 गुणिले 2 अधिक 2 बरोबर 30 14 2 28 28 अधिक 2 30 6 ने 7 7 अधिक 9 16 म्हणजे 16 गुणिले 2 अधिक 2 34 मग आता इथे 5 गुणिले किंवा 5 अधिक 3 8 आणि 8 त्या ठिकाणी म्हणजे किती 24 होतील तर या ठिकाणी आपल्याला बेरीज आलेली पाहिजे 11 5 अधिक 3 8 8 3 11 11 दुने 22 22 अधिक 2 24 तर प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी जी संख्या असेल 5 अधिक 3 8 म्हणजे 11 यायला हवी म्हणजे 5 अधिक 3 8 8 अधिक 3 11 पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. आता इथे जर पाहिलं 16 9 वर्ग संख्या इथे आलेली आहे मात्र याचा नेमकी संबंध काय आहे. आता इथे जर पाहिलं 8 4 4 इथे 4 च त्या ठिकाणी वर्ग दिलेला आहे 16 मात्र तिथे 5 आहे मग 5 चा वर्ग 25 दिलेला आहे का नाही म्हणजे आता इथे वेगळा विचार करायचा. 8 आणि 4 यांचा गुणाकार करायचा. 8 चो 32 आणि 4 चा जो वर्ग आहे 16 32 वर्ग 16 16 या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहे. 8 चो 32 आणि 32 वजा 16 16
तसंच आपल्याला 6 गुणिले 3 18 आणि 3 चा वर्ग 9 18 वजा 9 बरोबर 9 तसंच आता 7 गुणिले 5 35 आणि 5 चा वर्ग 25 35 वजा 25 बरोबर 10 म्हणजे येथे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 11 6 13 30 8 15 10 33 16 5 21. आता येथे जर पाहिलं 11 6 13 11 अधिक 6 17 17 अधिक 13 30 येथे मिळालेले आहे. तसंच 8 अधिक 15 23 23 अधिक 10 33 16 5 21 21 अधिक 21 42. पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. आता वर्तुळातील संख्या अपोजिटच्या संख्या पाहिजे 2 13 त्यानंतर 3 21 5 37 8 प्रश्न चिन्ह. आता येथे जर पाहिलं तर समोर वर्ग संख्या घन संख्या याच्याशी संबंधित आहे का? 2 13 जर पाहिलं तर नाही. 3 21 च्या बाबतीतही तसं जुळून येत नाही. 5 आणि 37 च्या बाबतीतही मग थोडासा वेगळा विचार येथे तुम्हाला करावा लागणार. आता या ज्या संख्या आहेत ना त्या संख्या पहा. इथे पहा 2 3 5 म्हणजे 2 अधिक 3 5 आलेले आहेत. 3 अधिक 5 8 आलेले आहेत. 5 अधिक 8 13 आलेले आहेत. त्यानंतर 8 अधिक 13 21 आणि मग 13 अधिक 21 34 आणि मग प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या तुम्हाला शोधता येईल. 34 अधिक 21 बरोबर 55. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर तशाच पद्धतीचा प्रश्न आहे. अत्यंत सोपा आहे. सहज तुम्ही सोडवता. 1 चा घन 1 4 चा घन 64 3 चा घन 27. आता इथे 729 कशाचा घन आहे तर 9 चा. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. थोडासा वेगळा प्रश्न आहे. 9 8 72 7 4 28 वाचल्यानंतरच लक्षात येते. 9 8 72 7 4 28 6 गुणिले किती म्हणजे 18 होतील. प्रश्न चिन्हाच्या जागी आपल्याला इथे 3 घ्यावे लागणार आहे. 6 गुणिले 3 सांगितली 18. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. 7 8 112 5 9 90 6 11 प्रश्न चिन्ह. आता काय करायचं? 7 8 112 यांच्यामध्ये काय संबंध आहे? मोठी संख्या असली तर एक लक्षात घ्यायचं. आता आपण गुणाकार करून बघूया. 7 आणि 8 चा खाली लागला 7 आणि 56 आणि 56 ची दुप्पट होते 112. तसंच 5 9 45 45 ची दुप्पट 90. 6 गुणिले 11 66 आणि 66 ची दुप्पट होते 135. पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने या वेगवेगळ्या नुकत्या इथे तुम्हाला वापरायच्या आहेत. आता इथे 1 3 4 15 त्यानंतर 6 23 काय यांनी संबंध आलेला आहे? 6 23 त्यानंतर 1 आणि 3 मध्ये. आता इथे जर पाहिलं 1 आणि 3 मध्ये 1 गुणिले 4 वजा 1 बरोबर 3 येतात. तसंच पुढे जर पाहिलं 4 आणि 15 च्या बाबतीतही तसंच आहे. 4 गुणिले 4 वजा 1 किंवा आता पुढची संख्या आपण घेऊया 6 गुणिले 4 24. 24 वजा 1 23. त्याच पद्धतीने 4 गुणिले 4 वजा 1 बरोबर येथे 15 मिळालेले आहे. मग तसंच आपल्याला 9 गुणिले 4 वजा 1 9 चौक 36 36 वजा 1 35. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी आता 10 50 8 32 वाचल्यानंतर 6 18. आता इथे जर पाहिलं तर 8 आणि 32 8 च्या निम्मे जर केले 8 चौक 32. तसंच 10 च्या निम्मे 5 10 गुणिले 5 50 आलेले आहे. त्यानंतर 6 च्या निम्मे 3 केलेले 6 गुणिले 3 18. तशाच पद्धतीने आता आपल्याला येथे जर विचार जर केला तर 72 आता येथे कोणती संख्या येईल तर
12 12 चे निम्मे जर केले तर 6 12 गुणिले 6 5 7 72 रे क्रमांक 2 2 2 4 22 1 4 3 14 5 7 2 प्रश्न चिन्ह आता नेमके इथे काय संबंध आलेला आहे तो आता आपल्याला इथे शोधायचा आहे 2 4 2 आता इथे जर पाहिलं तर 2 चा वर्ग जर केला तर 4 त्यानंतर 4 चा वर्ग 16 16 4 20 अधिक 2 22 इथे मिळालेले आहे त्याच पद्धतीने 1 चा वर्ग 1 3 चा वर्ग 9 9 अधिक 1 10 4 14 5 चा वर्ग 25 2 चा वर्ग 4 25 4 29 7 36 पर्याय क्रमांक 4 4 2 8 10 3 13 7 1 प्रश्न चिन्ह 4 2 8 10 गुणिले 3 नाही होते ते तर वेगळा विचार इथे आपल्याला करावा लागणार आहे तर 16 वजा 8 म्हणजे 4 चा वर्ग 16 म्हणजे इथे आपण काय केलेला आहे 4 चा वर्ग 16 त्यानंतर 2 चा जो घन आहे तो घेतलेला आहे त्यावेळेस आपल्याला पुढची संख्या 8 मिळालेली आहे पहिल्या प्रकरणातील वर्ग संख्या घेतली आपण म्हणजे वर्ग केलाय संख्येचा त्यानंतर घन आणि वजाबाकी केल्यानंतर पुढचा अंक आपल्याला मिळालेला आहे तर 4 चा वर्ग 16 2 चा घन आणि 1 ची वजाबाकी केली की 8 मिळालेले आहे तसंच आता आपल्याला इथे 10 चा वर्ग 100 100 आणि वजा 27 3 चा घन 73 तसंच इथे 7 चा वर्ग 49 49 वजा 1 बरोबर 48 होतात पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे 19 4 3 54 7 5 102 प्रश्नचिन्ह 2 आता इथे नेमकी काय संबंध आहे तो आता आपल्याला इथे शोधायचा आहे 4 3 19 4 चा वर्ग 16 3 चा वर्ग 9 जर केला तर ते बेरीज होत नाही परंतु हा 4 चा वर्ग 16 16 3 19 येथे मिळालेले आहे तसंच पुढे एक बघूया 7 चा वर्ग 49 49 अधिक 5 54 तसंच आपल्याला 10 चा वर्ग 100 100 अधिक 2 102 म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी आपल्याला 10 घ्यावे लागणार आहे पर्याय क्रमांक 3 10 5 25 18 3 27 15 2 प्रश्न चिन्ह आता येथे 10 5 25 यांचा नेमकी काय संबंध आहे आता येथे जर पाहिलं 10 5 25 काय संबंध आहे तो आता आपल्याला इथे शोधायचा आहे 10 गुणिले 5 होतात 50 आणि 50 च्या निम्मे 25 या ठिकाणी झालेले आहे त्यानंतर 18 गुणिले 3 54 आणि 54 भागिले 2 27 त्याच पद्धतीने मला आता 15 गुणिले 2 30 आणि 30 भागिले 2 त्या ठिकाणी होतात 15 अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे आता येथे थोडासा वेगळा प्रश्न आहे 9 78 6 13 54 6 तशाच पद्धतीने आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या इथे शोधायची आहे आता येथे 9 6 यांचा जर गुणाकार केला तर 9 7 54 इथे मिळालेले आहे आणि 13 गुणिले 6 78 तसंच पुढे आहे का 17 3 51 11 4 26 तसंच 15 किंवा 8 7 56 मग 15 गुणिले 4 60 15 चे 60 पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला मिळते 18 21 47 34 त्यानंतर 71 10 16 3 37 23 24 आता यातील अंकांचा गुणाकार जर केला किंवा बेरीज जर केली आता आपण येथे 18 21 47 आणि 34 या ठिकाणी 7 4 8 9 13 13 21 आता बेरीज जर केली तर 37 आणि 23 आणि 24 मिळतात 84 म्हणजे 100 बेरीज यायला हवी आता इथे जर पाहिलं यातील जे अंक आहेत या अंकांची बेरीज या ठिकाणी 18 अधिक 21 47 34 यांची बेरीज केली तर 100 येते 71 10 81 3 84 16 100 होते म्हणजे पहिल्या दोन चौकोनातील अंकांची बेरीज 100 मिळते त्याच पद्धतीने 37 अधिक 23 अधिक 24 होतात त्या ठिकाणी 84 84 मध्ये 16 मिळवायचे आहे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे
त्यानंतर 10 6 4 20 7 9 12 28 5 25 20 आता नेमके प्रश्न चिन्हाच्या जागी नेमकी कोणती संख्या येत आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे 10 4 6 नेमकी काय संबंध येतो ते शोधायचं आहे तुम्ही प्रत्येकाने हे उदाहरण जे आहे हे उदाहरण सोडवायचे आहे 10 आणि 4 यांच्यामध्ये जर विचार केला तर 10 अधिक 6 अधिक 4 सहज बेरीज केली आहे काय हे वेगळं नाही 10 6 16 16 4 20 7 अधिक 9 अधिक 12 यांची बेरीज 28 5 अधिक 25 अधिक 20 50 प्रश्न चिन्हाच्या जागी 50 सरळ सरळ बेरीज केलेली आहे 1 2 3 4 आता 1 च्या अपोजिट 0 3 च्या 3 चा वर्ग वजा 1 म्हणजे 3 चा वर्ग 9 9 वजा 1 8 आहे त्यानंतर 2 चा वर्ग 4 4 वजा 1 3 तसंच या ठिकाणी जर पाहिलं तर 1 चा वर्ग 1 1 वजा 1 0 4 चा वर्ग 16 16 वजा 1 15 तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आलेलं आहे आपण बरेचसे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागणार आहे आता परीक्षा जवळ आलेली आहे पुढच्याच महिन्यामध्ये आता आपलं पेपर आहे गेल्या जवळजवळ 1.5 महिन्यापासून तुमच्यासाठी दररोज सकाळी जिल्हा परिषदेमार्फत सकाळी 7 ते 8 तास होतात आणि तुम्ही सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद देता अगदी थोडे दिवस शिल्लक आहेत जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे सराव करायचा आहे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायची आहे की जेणेकरून प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न आलेले असतात ते जर तुम्ही ते सोडवले तर नक्कीच तुम्ही राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही तर थोडे दिवस आहेत प्रत्येकाने त्या ठिकाणी सराव चांगला करायचा आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे धन्यवाद सर आज आदरणीय श्री नितीन भुसारी सरांनी आपल्याला कुट प्रश्न यामधील चौरस वर्तुळातील संख्या